धोंडीभाऊ शेठ पिंगट व जयवंत अण्णा घोडके यांच्यातील वाद शिकेला. घोडके यांनी पक्षात राहून कायमच पक्षाला अडचणीत आणण्याचं काम केलं. ते शिवसेनेत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, असं वक्तव्य धोंडीभाऊ शेठ पिंगट यांनी घोडके यांच्या शिवसेना प्रवेशानंतर केले होते. त्यावर पलटवार देत जयवंत अण्णा घोडके यांनी असं सांगितलं की येत्या 3 दिवसांत पिंगट यांच्या पक्षनिष्ठेचा भांडाफोड करणार, त्यामुळे पुढील काही दिवसांत घोडके अजून काय राजकीय भूकंप करणार का अशी चर्चा देखील रंगताना दिसत आहे.